नवनवीन दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राइब करा सदानंद मगर या यूट्यूब चॅनलला. नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग, जो अगदी आपल्या परिचित असणारा आणि सर्वांच्या कानपाठ असलेला पंडित स्वर भास्कर, ज्यांना आपण भारताचं एक रत्न मानतो, असे गुरुवर्य पंडित भीमसिंहजींनी गायलेला हा सुंदरसा अभंग पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, असा हा सुंदरसा अभंग आपल्यासाठी अगदी त्याच चालीमध्ये या व्हिडिओद्वारे नोटेशन पद्धतीने हार्मोनियमवरती आपल्याला या व्हिडिओद्वारे या अभंगाचं नोटेशन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यूट्यूब चॅनलला जर आपण लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घट्टीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती व्हिडिओ अपलोड झाल्या मिळेल. त्याकरता लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीला क्लिक करा. तर बघूया आपण सुरुवातीला या रागाला, आपण या अभंगाला तालामध्ये कसं म्हणायचं. भजनी ठेक्याबरोबर विलंबित भजनी ठेक्याचा ताल आहे. तर यासाठी आपल्याला अगोदर सुरुवातीला हा अभंग तालामध्ये कसा म्हणायचा हे सांगतो, आणि नंतर आपण याचं हळूवार पद्धतीने नोटेशन घेऊया. पट्टी निवडली आहे काळी एक, स्वर आहे काळी एक. काळी एक ह्या स्वरामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला रागाचे आरोह अवरोह आणि नंतर भजनी ठेक्याबरोबर हा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये गंधार आणि निषाद म्हणजे ग आणि नि हे दोन्ही स्वर कोमल लागतात, बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. तर त्याकरता ग आणि हे दोन स्वर नि हे दोन स्वर कोमल वाजवा, बाकी सर्व स्वर शुद्ध पद्धतीने घ्यायचे. तर सुरुवातीला बघूया आपण तालामध्ये कसं म्हणायचं. जन्मो जन्मा
थोडासा आपल्याला एक साधा थोडासा आलाप या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी म्हणून आलाप म्हणायचा. नामा म्हणे तुझे मगरीचा निसा धनी सामा सागमध मंडळी. आता आपण बघितला हा अभंग अगदी तालामध्ये विलंबित ठेक्यामध्ये कसा गायचा, कारण प्रत्येक ताल आपल्याला जलद धुमाळीमध्ये ऐकायला मिळतात, मध्यलयामध्ये ऐकायला मिळतात प्रत्येक अभंग. पण विलंबित अभंग असे असतात की ते काही तुरळक वेळेसच आपल्याला गायला किंवा ऐकायला मिळतात. तर त्यासाठी हा एकदम थोडासा विलंबित घेतलेला हा भजनी ठेका आहे.
आणि सुंदरसा जर आपण याला विलंबित पद्धतीने जर गायलं तर आपल्याला हा अभंगाचा सुंदरसा भाव या ठिकाणी आपल्याला प्रकट करता येतो. तर त्याकरता थोडंसं याला विलंबित पद्धतीने बसवा. जर आपल्याला हे ह्या गोष्टी सगळ्या जर समजावून घ्यायच्या असेल प्रत्येक चालीमध्ये आपल्याला आलाप ताना चक्रधार आणि तालात प्रत्येक ताल कुठल्या मात्रातून कशी म्हणून असे समजावून घेत जर घ्यायचे असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत आणि ह्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी हार्मोनियम वाजवून बोटांची तयारी कशी करायची प्रत्येक चाल आपल्याला अगदी परफेक्ट पद्धतीने कशी वाजवता येईल याचं संपूर्ण ज्ञान आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मी स्वतः समोर असतो आणि आपल्याला अगदी समोरासमोर बसून शिकवल्यासारखं असं जाणवेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू केलेला आहे. या क्लासमध्ये आपल्याला एक दिवसाआड क्लास होतो आणि महिन्यातनं आपल्याला 15 दिवस हा क्लास घेता येतो. याचे टायमिंगही खूप सुंदर आहेत म्हणजे जेणेकरून आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये हा क्लासचा टायमिंग आहे 8-10 आणि 7-9 जेणेकरून आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना साधारण 10 आपण काम सुरू करतो तर 10 आपल्याला हे हा क्लास अटेंड करायला काही अडचण नाही आणि 7-9 म्हणजे संध्याकाळी रिलॅक्स घरी आल्यानंतर आपण हा क्लास जॉईन करू शकता. तर त्याकरता सुंदरसा या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने. कुठे न जाता कुठे जाण्यायेण्याचा वेळ खर्च न करता आपण सुंदरसं घरी बसून शिकू शकता. त्याकरता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. इथं समोर 9822-31-47-23 आणि 9767-71-73 ह्या दोन्ही नंबरवरती आपण संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. जेणेकरून मलाही त्या तुम्हाला शिकायचं आहे का नाही ह्या गोष्टी मला व्हॉट्सअप मॅसेजद्वारे कळू शकतात. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मॅसेज करा. तर बघूया आपण या अभंगाला ह्या चालीचं अगदी सुरुवातीला काळी एक ह्या स्वरामध्ये आपण नोटेशन बघूया. सुरुवातीला आरोह अवरोह राग आहे बागेश्री राग. बागेश्री रागामध्ये गंधार आणि निषाद म्हणजे ग आणि नी हे दोन स्वर कोमल घेतलेत. तर बघूया आपण सुरुवातीला आरोह अवरोह आणि नंतर अभंगाची सुंदरशी चाल या ठिकाणी एक एक लाईन करून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढील अंतरा ध पद सा नि सध म प ग धनी ध हे ची घडो मज हे
जन्मो जन्मांतरी नाही तुझे पंढरीचा वास चंद्र भागेशनाण पुढील अंतरा मधसा मुखी नाम सदा मुखी नाम सदा धसारे गरे धसारे गरे रे संतांचे दर्शन ग ग ग रेनी सरगरे सा संतांचे दर्शन मुखी नाम सदा धसारे गरे रे ग ग गरेणी सरगरे सा संतांचे दर्शन संतांचे दर्शन सा पसानी पम जनी जनार्दन मपग प मध ऐसा भाव ऐसा भाव धसारे गरे सर सद सदम ऐसा भाव पंढरीचा वास चंद्र भागेशनाण त्यानंतर शेवटचा अंतरा जसं आपण दोन नंबरचा अंतरा घेतलाय ह्याची घडव मज जन्मो जन्मांतरी याचप्रमाणे म्हणायचा सेम तसंच नोटिशन घ्यायचं नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे पंढरीचा वास चंद्र भागेशनाण त्यानंतर थोडासा या ठिकाणी आलाप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला पूर्ण आलाप आणि ताना शिकायचे जर असेल तर त्याकरता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जर आपण क्लास जॉईन केले तर या ठिकाणी प्रत्येक चालीमध्ये आलाप चक्रधार ताणे अगदी क्लासिकल अंगाने कसं गायचं हे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात तर समोर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया थोडंसं आपल्याला या ठिकाणी आलाप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी मगरे जनीसा धनी सामा सागमध गमधनी धनी सा धनी सागरे सा नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे पंढरीचा वास चंद्र भागेशनाण तर
या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला या चालीचं पूर्ण नोटेशन सहित तालामध्ये कशी म्हणायची आणि एकदम अगदी आपल्याला समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी बागेश्री रागामध्ये आपल्याला याचं नोटेशन सहित या व्हिडिओद्वारे अपलोड करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर आता आपल्याला आणखी आपली जर इच्छा असेल की बाबा यामध्ये आपल्याला सुंदरशा अभंगाचं सुरुवात कशी करायची, स्वर विस्तार कसा करायचा आणि याचे आलाप ताने चक्रधार कसे म्हणून दाखवायचे, हे जर संपूर्ण शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण या ठिकाणी पर्याय आपल्यासाठी ठेवलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला हार्मोनियम फक्त आपल्या आपल्या स्वतःच्या गाण्यापुरती वाजवता येते. जसं की स्वतःचा अभंग आपण आपल्या हार्मोनियमवरती आपण स्वतः वाजून म्हणू शकतो, पण इतरत्र मंडळींनाचं वाजवण्यासाठी स्वरज्ञान जे असतं तर ते बरेचशा मंडळीला जमत नाही. दुसरं गायला लागल्यानंतर आपल्याला वाजवता येत नाही. तर त्याकरता आपण या क्लासमध्ये काही गोष्टी अशा आहे की तुम्ही कुठलंही गाणं कधी ऑन दी स्पॉट वाजू शकता अशा पद्धतीचं या ठिकाणी क्लासमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक रागाची माहिती दिली जाते, स्वरज्ञान कसं करायचं, रियाज कसा करायचा, आवाजाची तयारी कशी करायची, आपला आवाज पहिला कसा होता आणि एक दोन महिन्यामध्ये क्लास करून आपण किती रिझल्ट मिळवू शकतो हे आपल्याला ज्यावेळेस क्लास जॉईन केल्यानंतर आपल्याला एक दोन महिन्यामध्येच लक्षात येऊन जातं. तर त्याकरता ही संधी डावलू नका, समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि नक्की क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.